त्यांचे इतके उपकार आहेत, त्यांचे इतके खूप चांगले खूप मोठे कार्य त्यांचे. म्हणून आपण फर्दापूरमध्ये जागतिक लेवलचं, ज्या ठिकाणी जागतिक लेवलचे अजेंडा लेणे आहे तसं जागतिक लेवलचं, पहिले आपण भीम पार्क नाव दिलं होतं, त्या दिवशी आपण नाव बदललं, नाव नामकरण केलं, काय केलं, नामकरण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आपण त्या ठिकाणी करतो. आणि 2 नाही 5 नाही 10 नाही 20 नाही 55 कोटी रुपये पहिल्या टप्प्याचे त्या ठिकाणी आलेले आणि कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि एवढ्या चांगल्या पुढच्या तंत्रज्ञानाने आपण त्या ठिकाणी काम करणार आहे, त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्या ठिकाणी आपण बघा, जो अजेंडा लेण्यास जायला बघायला जातो त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विषयी काही माहित पडतं का? सांगा ना. अरे बोला. हा, म्हणून जगातून 65-66 देशाचे लोक त्या ठिकाणी येतात अजेंडा लेण्या पाहायला. आपल्या भारताच्या देशाला, भारत देशाच्या लोकांना माहित आहे, महाराष्ट्राच्या लोकांना माहित आहे, आपल्याला काही प्रमाणावर माहित आहे, पण जगातल्या लोकांना आपले सर्वांची, आणि ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हे विचार अख्ख्या जगामध्ये जाणार आहे. हे कार्य त्या ठिकाणी मोठी सुसज्ज लायब्ररी असणार आहे, त्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल असणार आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान, मी म्हटलं तुम्हाला ते असणार आहे असं वाटेल, साहेबांनी सांगितलं नाही का असे तंत्रज्ञान असणार आहे का? आपण डायरेक्ट त्यांच्यासोबत संभाषण करतोय असं त्याच्यामध्ये आपली टेक्नॉलॉजी आणायची, त्यामध्ये स्क्रीन असणार आहे, स्क्रीन मोठा आणि आपल्याला ते दिसणार आहे, आणि तिथं आपण यायला बसतो ना ध्यान साधनेला, ते बी उपासना केलं उपोषण केलं तर ते बी आपण तिथे असणार आहे, सर्व गोष्टी तिथे असणार आहे. आणि साहेबांनी सांगितलं 55 कोटी पहिल्या टप्प्याचे, हळूहळू हळूहळू हळू हजारो कोटी रुपये मध्ये ते जाणार. या प्रकारे साहेबांनी त्यांचे विचार त्यांनी केलेला कार्य जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर खूप सुंदर आहे, खूप चांगला आहे, आणि आपण पहिल्यापासून म्हणजे पिढी नो पिढी आपण शेजारी, पिढी नो पिढी आहे आपण, फक्त हा भवन आहे आपण, पिढी नो पिढी आहे भवन आहे आपण, 3-4 भाडे आपले आपले लाल वाडा कुटुंब वाडा लागले नाही कुटुंब वाडा, लाल वाडा, गुवा वाडा, कोळी वाडा, आपला वाडा, 3 वाडे 4 वाडे आपले. या ठिकाणी सर्व गुन्हे गोविंदाने आपण किती म्हणजे जेव्हापासून सिद्धूंची निर्मिती झाली तेव्हापासून आपण सर्व लोक एकमेकांच्या सोबत गुन्हे गोविंदाने मान सन्मानाने एक परिवार म्हणून या ठिकाणी राहतो, हेच आपला अभिमान आहे, हेच आपला सन्मान आहे. आपण सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी काम करतो. आपल्या या एरियामध्ये या परिसरामध्ये आपण जेव्हा मी नगराध्यक्ष झालो मला संजीवू म्हटले, म्हणे मी नगरसेवक असताना आणि नंतर भैया म्हणे काम झालंच नाही म्हणे ते भोसीने म्हणे जिकडे तिकडे सगळ्या ठिकाणी त्या तीच परिस्थिती होती. मग आम्ही मी नगराध्यक्ष झालो, नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरला मी निधी उपलब्ध करून दिला, रोड रस्ते पहिले घेतले आणि सर्वात पहिले एलईडी लाईट, बघा एलईडीचा सिस्टम पहिले नव्हता, अनेक लोक नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत, आई रिटायर झाली आमची जितू बोलची आई आमची आई, ते त्यांनाही माहित आहे की या ठिकाणी पहिले जुने मर्क्युरी लाईट होते, ट्यूबलाईट वाले लाईट होते, आणि सर्वात पहिले एलईडी लाईट लावण्याचं काम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरला तिथून आपण सुरुवात केली, तिथून सुरुवात केली, मग इस्तनगरमध्ये मी लावलं, इस्तनगरमधून मग जयवाड नगरमध्ये लावलं, तेव्हा तर माहित असेल जितू आपण या सर्व ठिकाणी लावलेले आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी बसलेले आमचे जुम्मा खासावे नगरसेवक तेच प्रभाव त्या प्रभागाचे नगरसेवक आहे जुम्माबाईने अनेक वेळेस मला सांगितलं पाईपलाईन टाकायची असेल, नाले स्वच्छ करायचे असतील, लाईट लावायचे असतील त्या बाबतीत आमचे मतीन भाई आहेत, आमचे आसिफ भाई आहेत, अखिल ओतेकरजी आहेत, आरके साहेब आहेत मंचावर उपस्थित, आमचे रघुजी भागवान आहेत, आमचे दादा आहेत या ठिकाणी,
उत्तम दादा आहे आणि काम खूप उत्तम आहे दादाचं. निवडणूक दिसत नाही एवढ्या आपल्या सिल्लोडलाच खूप निवडणूक जोरात दिसतात. बोलते ना निवडणूक अंगमे आधी आपले किंवा ती क्योंकि अपने आमदार काम करने वाले आपले आमदार काम करणारे लोकांची सेवा आवडासा सेवा करतात लोकांसाठी तत्पर असतात. या ठिकाणी अनेक महिला बनी भगिनींना या ठिकाणी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण दिली दिली का नाही काहींनी भरली असतील सगळ्यांना दिली आपण जे जे बाकी असतील त्यांनी अशा प्रकारनंतर भरायची आहे. ही योजना कधीच बंद होणार नाही आणि अनेक कर्मचारी आपल्या नगरपालिकेत या ठिकाणी आहे आणि अनेक माझे बांधव या ठिकाणी आहे. फक्त आता बघा संध्याकाळची वेळ झाली का आपल्याला पहिले कार्यक्रम घेता येत नव्हतं पण आपल्या तरुण मित्रांनी आपल्या तरुण बांधवांनी या ठिकाणी मेहनत घेतली काही प्रमाणावर का होत नाही इथे व्यसन कमी झालेलं आहे काही प्रमाणावर तरी कमी झालेलं आहे हे आपल्याला संपवायचं आहे. व्यसन मुक्त आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. आपल्याला आणखीन जे जे काम आपल्याला या ठिकाणी करायचे आपल्याला आपली स्मशानभूमी विकसित करायची आपल्याला आणखीन मोठा आपल्याला या ठिकाणी डोम हॉल बनवायचा आहे मोठा आरसीसीचा त्याच्यात थोडी अडचण येत होती आपल्याला आपण ते ठराव पण घेतलेलं आहे. नवी निवडणूक संपल्यानंतर तो काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. अनेक कामं आपल्याला या ठिकाणी करायचे निधीची कमतरता ना कधी पडली आपल्याला ना कधी पडणार आहे आपल्याला म्हणजे आपल्यासोबत मोठी मोठी आपल्यासोबत मोठी ताकद आहे आपल्याला कुठेही कधीही आपल्याला निधीची कमतरता भासली नाही. आता आम्ही त्या ठिकाणी मानेवाडी पाहतो भगवान गौतम बुद्धाच्या आपण काँक्रीटीकरण करतोय आणि तिथपर्यंत नाही तर भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्यापासून तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत आपण रोड करतोय काँक्रीट दर्जेदार काँक्रीट करतोय नामदार आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी रोड असा बनवणार आहे. 20 वर्ष तू पाहिलं उस्मानगरचा रोड इतका चांगला बनवला आपण दर्जेदार बनवलाय 20 वर्ष त्या रोडला काहीच होणार आणि आपण जे रोड बनवतोय आता त्याला 20 वर्ष त्या रोडला काही अडचण येणार नाही. काय म्हणणार तुम्हाला एक युनिट आपला खराब होता का आणि आता म्हटलं की आपण एक परिवार आहे आठवण आली ना सगळ्यांना आता आता हे विसरायचं नाही का आपण जेव्हापासून सिल्लोडची निर्मिती झाली तेव्हापासून आपण एक परिवार आहे एक समजून आपण सगळे काम करतो आपण एकमेकांच्या दुखा सुखात आपण सर्वांना अडीअडचणीमध्ये काम येणार आहे सर्वांची मदत आपणच करणार आहे दुसरा कोण येणार आहे. आणि बाकीचे लोक तुम्ही एक विचार करा जे लोक काही तुम्हाला मतदान मागत असतील बरं का कोणाचे नाव ना तर ते कशासाठी उभे फक्त पैसे खाण्यासाठी उभे दुसरा कोणतंही कारण नाही. त्यांची पोळी भाजली त्यांनी घेऊन टाकली कठोळं घेऊन टाकलं तुमच्याकडे येतील गैर समज करतील आम्हाला तिथून उभं केलेलं आहे आम्हाला इथून उभं केलेलं आहे अजिबात नाही. यांना फक्त तुमचे मत डिवाइड वाटून वाटून घ्यायचे तुमचे मत फुटली नुकसान कोणाचं होणार आहे. हा शेतचं झालं सिल्लोडचं नुकसान होईल सिल्लोडचा विकासाला खेळ असणार संघर्ष करो हम तुम्हारे साथ म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती आहे कोण कशासाठी उभा आहे कोण काय वातावरण निर्मिती करतोय कोण काय प्रयत्न करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती सगळ्यांना सर्व माहिती आणि मोठं नाही इतकं मोठं.